आंदोलनाचे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आज कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं. तुम्ही काय घडलेलं आहे, काय सांगितलं? आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना हजर करण्यात आलं. 3 दिवसाची पोलीस कस्टडी झाली असं मला वकिलांकडनं कळलं. ठीक आहे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आम्ही ती लढू आणि शेवट सत्याचाच विजय होईल हा विश्वास मला आहे. तर वारंवार या त्या ठिकाणी जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा हत्या असल्याचं असं बोललं जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस जी तत्परता किंवा जो इंटेलिजन्स या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दाखवत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करतो. पण हाच त्यांचा इंटेलिजन्स महेश आहेरच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी वर्तकनगर इथे जी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा हा इंटेलिजन्स कुठे जातो? त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये धारिष्ठ नाही ती FIR अजून नोंदवायची. माझं महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनाही थेट सवाल. काल या शहराचे भाजपचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी देखील महेश आहेर यांना त्वरित सस्पेंड केलं पाहिजे आणि मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्याविरुद्ध त्यांनी विधिमंडळाच्या पटलावर जे भाषण केलं ते अनधिकृत बांधकामाचे त्याबद्दल देखील ते बोलले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या पेनातली शाही संपले तर त्यांचा हात धास्तावतो आहे कोणाच्या तरी प्रेशर खालती. कमीत कमी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं सस्पेन्शन तरी अपेक्षित होतं आणि चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचं सस्पेन्शन हे झालंच पाहिजे ही राष्ट्रवादीची मागणी आहे. या प्रकरणाला देखील आपण रावळ यांनी एक पत्र दिलं होतं, त्या पत्राचं पुढे काय झालं? मी तेच बोललो ना की जो इंटेलिजन्स नौपाडा पोलीस स्टेशन ह्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दाखवत आहे ठाणे पोलीस, तेच इंटेलिजन्स जर आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी जी तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनला त्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भात केली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन मात्र पुढे काही सरकतच नाही आहे. ना त्याचं FIR होते ना त्याबाबत कुठली चौकशी होत आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या सामान्य ठाणेकराच्या मनामध्ये 100% आहे. असं या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं देखील नाव आहे, परंतु ते अजून सामने समोर आलेले नाही आहे. यामध्ये अटकपूर्व जामीन करणार आहेत का, अपील करणार आहेत का? ठीक आहे, न्यायालयीन आयुध दिलेली आहे त्याचा सगळा वापर आम्ही करू. न्यायालयाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. एकतर ती केस दाखल झाल्यानंतर त्या कलमाबद्दल पण शंका